आपण आज आवळ्यापासून लॉलीपॉप बनवणार आहोत. आवळे धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. साखर घेणार आहोत. आवळे किसणीने किसावे किंवा आपल्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये देखील किसून घेऊ शकता. मी फूड प्रोसेसरमध्ये किसून घेणार आहे. आता हा खिस आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत आणि त्याच वाटीने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. हा खिस एका कढईत टाकायचा आहे. हा 7 वाट्या खिस आहे. आता आपण गॅस चालू करून 1 ते 2 मिनिट ठेवणार आहोत. एक ते दोन मिनिट परतल्यानंतर त्यात आपण साखर टाकणार आहोत. सात वाट्या खिसाला 5 वाट्या साखर टाकायची आहे. आपल्याला साखर जास्त टाकायची आहे कारण की त्याचे बॉल बनवायचे आहेत. म्हणून साखर चांगली परतून घ्यावी. ही साखर वितळवून घ्यायची आहे. साखर वितळल्यानंतर पूर्ण कोरडा होईपर्यंत ठेवायचं आहे. पूर्ण कोरडा होईपर्यंत आपण आवळा खीस शिजून घेणार आहोत. आवळा खीस पूर्ण कोरडा झाल्यानंतर एका पसरट भांड्यात काढून आपण वाळण्यासाठी ठेवणार आहोत. हा खीस 4 ते 5 दिवस उन्हात ठेवायचा आहे कारण की उन्हात ठेवल्यामुळे लवकर खराब होत नाही. आता गॅस बंद करून खीस काढून घ्यायचा आहे. आणि उन्हात वाळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. वाळल्यानंतर खीस अशा प्रकारे दिसेल. या खिसाचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व बॉल बनवून झालेले आहेत. आपण अशा प्रकारे स्टिक घेऊन या बॉलमध्ये लावणार आहोत म्हणजे लॉलीपॉप सारखा दिसेल. आपण सर्व बॉलला स्टिक लावून घ्यायचं आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.